एक होतं माकडाचं पिल्लू, ते इकडून तिकडे उड्या मारायचं. ते या झाडावरून त्या झाडावर उडी मारायचं. उडी मारताना ते आपल्या शेपटीचा फटकारा वर मारायचं. एकदा चिमणीला फटका बसला, एकदा घरट्याला फटका बसला. चिमणीचा डोळा फुटला, घर मोडलं. ते पाहून माकडाचं पिल्लू हसू लागलं. एका आंब्याच्या झाडावर ते नेहमी जायचं. त्या झाडावर मधमाशांचं मोहळ होतं. एकदा ते मोहळाखाली गेलं. त्याने शेपटीचा फटका वर मारला, त्यामुळे दोन मधमाशा मेल्या. राणी मधमाशी माकडाच्या पिल्लाला रागावली. ती म्हणाली, तू या झाडावर येऊ नकोस, आलास तरी खालच्या फांदीवर उडी मारू नकोस, उडी मारलीस तरी फटका मारू नकोस. माकडाचं पिल्लू म्हणालं, मला ती सवय आहे, माझ्या ते लक्षातच राहत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झालं. पिल्लानं मोळाखाली येऊन फटका मारला, त्यामुळे चार मधमाशा मेल्या. राणी मधमाशीने त्याच्या आईला बोलवले. ती पिल्लाच्या आईला म्हणाली, अहो तुमच्या बाळाला सांभाळा, त्याला नीट समजावून सांगा. त्याने काल दोन मधमाशा मारल्या, आज त्याने चार मधमाशा मारल्या. पिल्लाची आई म्हणाली, अहो तो फार खोडकर आहे, तो आमचं ऐकत नाही. शेपटीचा फटका मारण्याची त्याला सवयच आहे. पण तुमच्या मोहळ्यातले माशा दुसऱ्या कोणी मारल्या असतील? माझा गुणी राजा कधीच कोणाला मारणार नाही हो. तिसऱ्या दिवशी माकडाच्या पिल्लाने मोहळाची फांदी गदा गदा हलवली. त्याने दोनदा तीनदा शेपटीचे फटकारे मारले. राणी माशी शिपाई माशांना म्हणाली, त्या खोडकर पिल्लाला चांगली शिक्षा करा. शिपाई धावत धावत गेले. त्यांनी त्या पिल्लाला म्हटले, काय रे पिल्ला, तू मोहळाजवळ शेपटीचे फटके का मारतोस? पिल्लू म्हणाले, ती माझी सवय आहे, मी काय करू. एक शिपाई मधमाशी पुढे आली. तिने माकडाच्या नाकावर डंख मारला. पिल्लू म्हणाले, हे काय हे काय, ओय 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 ओय, अरे बापरे बापरे, माझ्या नाकाची आग आग होतीये. शिपाई मधमाशी म्हणाली, ही माझी सवय आहे. दुसरी मधमाशी त्याच्या डाव्या कानाला डसली आणि म्हणाली, ही माझी सवय आहे. तिसरी उजव्या कानाला डसली आणि म्हणाली, ही माझी सवय आहे. पिलाच्या हाताला, पायाला, शेपटाला, डोक्याला, मांडीला अनेक मधमाशा डसल्या. त्या म्हणाल्या, ही आमची सवय आहे. आता माकडाचे पिल्लू मात्र रडू लागले. ते ओरडू लागले, अहो मला वाचवा, अहो माझ्या सगळ्या अंगाला आग लागली आहे, आता पुन्हा मी शेपटीचा फटका मारणार नाही, आता मी ती सवय सोडली आहे, अहो दया करा. 10 दिवसांनी ते पिल्लू बरे झाले. जाता येता वाटेल त्याला शेपटीचे फटके मारण्याची त्याची सवय सुटली आणि त्यांनी पुन्हा कधी कोणालाही शेपटीचा फटका मारला नाही.